सर्वांना क्रांतिकारी जय भीम। महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि आजच्या दिवशी याच विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये एक प्रश्न सातत्याने आणि त्याच्यावरती सगळ्याच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी एवढंच नव्हे तर या महाराष्ट्र राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा त्यावरती चर्चा केली। तो विषय होता शीतल म्हात्रे, सेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या त्या व्हायरल व्हिडिओ संदर्भामध्ये। एखादी महिला आहे, तिचा व्हिडिओ अशा प्रकारे व्हायरल होतोय, तो निंदनीय प्रकार आहे, निषेधार्थच आहे। परंतु ज्या पोटतिडकीनं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असतील किंवा ज्या पोटतिडकीनं या महाराष्ट्रातील महिला आमदार बोलल्या, तीच पोटतिडकी, तोच आपलेपणा, तीच माणुसकी, तोच एक स्त्रियांविषयी, स्त्रियांवरती जो अन्याय होतो त्या अन्यायाविषयी वाचा फोडण्याची किंवा त्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी तोच तुमचा करारीपणा कुठे जातो? महाराष्ट्रामध्ये बौद्धांवरती, दलितांवरती, बौद्धांच्या महिलेवरती, दलितांच्या महिलावरती, आदिवासींच्या महिलांवरती ज्यावेळी बलात्कार होतात, बलात्कार होऊन त्यांची हत्या होते, त्यावेळी आज ज्या पद्धतीनं पोट तिडकीनं शीतलताई म्हात्रेंचा तुम्ही जो विषय उचललात, त्याच पोट तिडकीनं माझ्या बौद्धाच्या, मातंगाच्या, दलिताच्या, आदिवासाच्या माय बहिणीवरती बलात्कार झाल्यावरती, अन्याय झाल्यावरती आवाज का उचलत नाही? विधानसभेत, विधिमंडळात, विधान परिषदेमध्ये शुकशुकाट त्यावेळी असतो। आंबेडकरवादी, आंबेडकरवाद्यांनो, आंबेडकरवादी तरुणांनो, हे जाणून घ्या, आपल्या आया बहिणींची किंमत त्यांच्या नजरेत काहीच नाही, म्हणून हे तुमचा माझा विषय उचलत नाही, निषेध करतो।